कळलं ना, अवघ्या विश्वाचं मातृत्व स्वीकारलंय तिने. तिच्या रूपानं विश्वाला मातृत्वाचे छत्र लाभले. जो कोणी तिला लेकराच्या भावनेनं माता म्हणून साथ घालेल, त्याच्या कल्याणासाठी ती धावून जाईल. आपल्या डोळ्यात अश्रू. होय भगवान. देवर्षी आहात. सुख दुःख मोह माया या सर्व भावनेच्या पलीकडे आहात, अलिप्त आहात. पण तरीही आपण एवढे भावुक का? निर्लेप असणं म्हणजे भावनाशून्य नाही ना भगवान. आणि असा दिव्य क्षण पाहून ऊर भरून येणारच. आज इथे मातेने वात्सल्य होतले आणि या वात्सल्यात आम्हीही नावून निघालोय. हे मूर्तिमंत मातृरूप पाहून आम्ही धन्य झालो. स्वामी, आदिशक्तीचं मन इतकं विशाल आहे की त्यांनी अवघ्या विश्वाला तिच्या मांडीवर घेतले. याहून भाग्याचा क्षण तो कोणता? मुनिवर, या प्रतीक रूपाचा आपल्याला अर्थ कळला का? अर्थ? होय मुनिवर. अवघ्या विश्वाचं ममत्व पत्करले रेणुकेने. कान्यकुब्ज नगरीपासून सुरू झालेला तिचा प्रवास माहूरगडावर जाऊन स्थिरावणार आहे. तिच्या ह्याच ममतामयी रूपात माहूरगडावर शक्तीपीठ म्हणून तिचे सदैव वास्तव्य असेल. अद्भुत, अलौकिक. भगवान, या ममत्वाची अशी जी प्रचिती घेतील ते खरंच धन्य म्हणावे. जसं एखाद्या रडणाऱ्या बालकाला आपल्या मातेची आस असते, त्यामागे एक विश्वास असतो की आपण आपल्या मातेकडे जाता क्षणी आपल्या शंकेचे निरसन होते. तसंच या इथे येताना त्यांच्या प्रत्येक वेदनेमागे, प्रत्येक दुःखामागे चिरंतन अशी श्रद्धा असे. आणि संपूर्ण विश्वातील लोक ह्याच भावनेने माहूरगडी ह्या शक्तीपीठावर येत. आणि रेणुका मातेच्या मायेने ह्या सर्व लेकरांना आपल्या खुशीत. आणि मुनिवर, आपल्या लेकरांचे प्रसंगी ती कानही धरेल. एखादी माता आपल्या मुलांसाठी जे जे करते ते सर्व काही ती करते. तेव्हा रेणुकेच्या अस्तित्वाने माहूरगड हे मातृत्वाचे प्रतीक असलेले शक्तीपीठ ठरेल. आणि ही त्याचीच नांदी आहे.